स्टडी टार्गेट आहे. आय होप तुम्ही याच्या आधीचे सर्व स्टडी टार्गेट जे असतील ते पूर्ण केलेले असतील. जर अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील आधीचे, तर तुम्हाला एका प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ जे आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. नक्कीच बघा, वेळ जाण्याआधी नक्कीच बघा आणि ते इम्प्लिमेंट करून सर्व जे चॅप्टर्स आहेत ते संपवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर एक विशिष्ट आपण टार्गेट घेऊन आपण ह्या स्टडी टार्गेटच्या सिरीजमध्ये चाललेलो आहोत की महिन्याला प्रत्येक विषयाचे ॲटलिस्ट 1-2 ते 3 चॅप्टर तरी आपल्याला व्यवस्थितरित्या संपवायचे आहेत. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया. तर पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला. ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. MPSC टाईम्स नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे, नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करत चला. तर बघा, अर्थशास्त्र आपला विषय. तर अर्थशास्त्रामध्ये आपलं दारिद्र्य म्हणजे पॉवर्टी हा जो चॅप्टर आहे तो आपण ऑलरेडी संपवलेला आहे. तर याची तुम्हाला फक्त उजळणी आणि MCQची प्रॅक्टिस कंटिन्युअसली ठेवा. तुमच्या अभ्यासाच्या स्लॉटमध्ये थोडासा अवधी हा उजळणीसाठी नक्कीच ठेवत चला. म्हणजे विसरायला नको काहीसुद्धा, जे तुम्ही आजपर्यंत वाचले ते अजिबात विसरायचं नाही, तेच त्याचे रिकॉल करत पुढे जायचं आहे. नंतर दुसरा चॅप्टर आहे बेरोजगारी. बेरोजगारीमध्ये तुम्हाला आज काय करायचं आहे बघा, 9, 10, 11, 12 पंचवार्षिक ज्या योजना आहेत त्याच्या दरम्यान जे रोजगार निर्मितीचं एकूण किती लक्ष ठेवलेलं होतं त्या पंचवार्षिक योजनेमध्ये, हे एकदा स्वतंत्र तुम्ही त्याचे नोट्स बनवून घ्या प्रॉपर पद्धतीनं. ठीक आहे, रोजगार निर्मितीचे लक्ष्य कधी कधी आयोगाच्या वरती सुद्धा प्रश्न विचारतं की 9व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान किती रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवलेलं होतं, तर ह्या गोष्टी सगळ्या माहीत असू देत. नंतर फिलिप्स वक्र रेषा, त्याची कन्सेप्ट एकदा समजून घ्या. श्रम ब्युरोचा बेरोजगारीचा दर हा जो अहवाल श्रम ब्युरो जारी करतं त्याच्यामध्ये बेरोजगारीचा दर कसा असतो त्याच्या पद्धतीनं तो पॉईंट मुद्दा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आणि भारताची आर्थिक पाहणी अहवाल 2014-15 जी नोंदवलेली बेरोजगारी संदर्भातील जी निरीक्षणं आहेत ही व्यवस्थित एकदा वाचून घ्या. बरे कशातून वाचणार, किरण देसल्यांचा भाग एक आणि रंजन कोळंबेंचं अर्थशास्त्राचं पुस्तक, ह्या दोन पुस्तकातूनच हे तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे, तर दोघांचं सांगडं घालून व्यवस्थित पद्धतीने याच्या शॉर्ट नोट्स तुम्ही बनवा. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये वनस्पतीशास्त्रमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण तुम्ही ऑलरेडी चॅप्टर संपवलं आहे, याचीच फक्त ओझन आणि MCQ याची प्रॅक्टिस करा. प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण, आता काल तुम्हाला संघ कॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा सांगितलेलं, तर तुम्हाला आज सायक्लोस्टोमॅटा जो आहे याच्याबद्दलची माहिती जरा सगळी वाचून घ्या. सायक्लोस्टोमॅटाबद्दलची सगळी माहिती डिटेलमध्ये वाचून घ्या. नंतर मानवी आरोग्यशास्त्रमध्ये मानवी पचन संस्था तुम्ही ऑलरेडी वाचून संपवलेली आहे, त्याचीच फक्त तुम्हाला इथं उजळणी करायची आहे. आणि मानवी रक्ताभिसरण संस्थेला तुम्हाला आज सुद्धा एक दिवस देतोय, 5वा दिवस तुम्हाला मानवी रक्ताभिसरण संस्थेला देतोय, तर व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, मॅक्झिमम 2 ते 3 सिस्टीम आपण करणार, त्यापैकी एक संपवले पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था अजून आपली चालू आहे, अजून महिना संपायला 12 अवधी बाकी आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप रिलॅक्स माइंडनं अभ्यास करा. ठीक आहे, असं नाही की एकदम तुम्हाला 10 तास बसून ही स्ट्रॅटेजी पूर्ण करायचं, असं नाही. 5 ते 7 तास व्यवस्थित अभ्यास केला तरी सुद्धा तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो, फक्त तुम्हाला स्टडी स्ट्रॅटेजी जे आहेत ते फॉलो करावे लागतील. ठीक आहे, मनापासून सगळ्या स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करावे लागतील. ऑलरेडी तुम्हाला संदर्भ पुस्तक सांगितलेले आहेत बघा, डीप स्टम्पचं संदर्भ पुस्तक वापरा सामान्य विज्ञानसाठी, लुसेंटचं संदर्भ पुस्तक वापरा आणि 11th आणि 12th स्टेट बोर्ड आणि NCERTचं संदर्भ पुस्तक इथं वापरायचं आहे. ठीक आहे, रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना चॅप्टर तुम्ही संपवलाय, त्याची उजळणी आणि MCQची प्रॅक्टिस करा. आणि आपला दुसरा चॅप्टर सुरू केलाय आपण ज्याचं नाव आहे मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण, याच्यामध्ये आज तुम्हाला 2 पॉईंट संपवायचे आहेत, मेंडेलेवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी. याचे 2 पॉईंट व्यवस्थितरित्या हे समजून घ्या. ठीक आहे, मेंडेलची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी समजून घ्या. हे करताना दीपस्तंभचं पुस्तक, लुसेंट प्लस 11-12 स्टेट बोर्ड आणि NCERT ह्या पुस्तकामधूनच हे वाचायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थितरित्या वाचून समजून घ्या. भौतिकशास्त्रामध्ये ध्वनीचा चॅप्टर तुम्ही ऑलरेडी क्लिअर केलेला आहे, त्याचीच तुम्हाला उजळणी गणितीची उदाहरणं MCQची प्रॅक्टिस करायची आहे. आणि दुसरा आपला प्रकाश चॅप्टर सुरू आहे, प्रकाश. याच्यामध्ये तुम्हाला प्रकाशाचं स्वरूप, पांढरा आणि काळ्या रंगाबद्दलची माहिती, प्रकाशाचं परावर्तन, शोषण आणि प्रसारण. आता तुम्ही शोषण आणि प्रसारणावरती जास्त भर द्या आणि प्रकाशाच्या परावर्तनाचं इंट्रोडक्शन फक्त वाचून व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, कारण उद्या तुम्हाला प्रकाशाच्या परावर्तनाबद्दलचा डिटेलमध्ये मुद्दा जो आहे तो तुम्हाला करायचं, म्हणजे याचं इंट्रोडक्शन तुम्ही सगळं वाचून घ्या. ठीक आहे, तर प्रकाशाचं स्वरूप बघा, ड्युअल नेचर ऑफ लाईट, पांढरा आणि काळा रंग आणि प्रकाशाचं परावर्तन, शोषण आणि प्रसारण, याच्याबद्दलची माहिती डिटेलमध्ये व्यवस्थित वाचून त्याचे नोट्स तुम्हाला बनवायचे. ठीक आहे, हे झालं सामान्य विज्ञानचं टार्गेट. राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर घटनेची निर्मिती चॅप्टर तुम्ही संपवलाय, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये हा सुद्धा चॅप्टर संपवलाय, आणि राज्यघटनेची मूलभूत संरचना काल जर तुम्ही सगळे पॉईंट केलेले असतील तर हा सुद्धा तुमचा चॅप्टर संपलाय राज्यघटनेची मूलभूत संरचनेचा. म्हणजे 3 चॅप्टर तुम्ही 12 दिवसांमध्ये क्लिअर केलेले आहेत. म्हणून म्हणतोय की आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, नंतर फार तुम्हाला लोड होणार आहे, नंतर एकदम सगळ्यात चॅप्टर ॲट ए टाइम संपणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे दररोज दररोज थोडं थोडं स्टेप बाय स्टेप आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, आज हे सगळ्या चॅप्टरची एकदा उजळणी करून घ्या. आता
निर्मिती राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्य उजळणी करायची, घटना राज्यघटनेची मूलभूत संरचनेची उजळणी करायची, ठीक आहे. नंतर 73 वी घटना दुरुस्ती आपला चालू आहे. 75 मधला संदर्भ पुस्तक किशोर लोटे प्लस एम लक्ष्मीकांत मधले थोडेसे तुम्ही पॉइंट सुद्धा इथं बघत चला, ठीक आहे. थोडेसे पॉइंट तुम्हाला मुद्दे वेगळे सापडतील. तर ते एम लक्ष्मीकांत सुद्धा पंचायत राज सेक्शन मधला हा चॅप्टर थोडासा वाचून घ्या. याच्यामध्ये सर्व कलम हे आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलेले आहेत. याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरची व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा. 73 व्या घटना दुरुस्तीमध्ये जी सर्व कलम आहेत ती. नंतर पेसा कायद्याची उजळणी एकदा करा. परिशिष्ट 11 मध्ये जे 29 विषय आहेत याच्याबद्दलची माहिती सगळी एकदा करून घ्या. आणि आज तुम्हाला जो नवीन मुद्दा करायचा आहे की या 73 व्या घटना दुरुस्तीमध्ये अनिवार्य तरतुदी कुठल्या आहेत आणि ऐच्छिक तरतुदी कुठल्या आहेत, ठीक आहे. तर ह्या अनिवार्य तरतुदी आणि ऐच्छिक तरतुदीची यादी असते, व्यवस्थितरित्या समजावून पाठ करून घ्या. त्याच्यामध्ये कसला जरी अनिवार्य आणि ऐच्छिक मध्ये अजिबात गफलत करायची नाही. आयोग त्याच्यावरती 100% फसवतं. त्याच्यामुळे अनिवार्य कुठल्या आणि ऐच्छिक तरतुदी कुठल्या ह्या व्यवस्थितरित्या एकदा वाचून त्याच्या नोट्स बनवा आणि सारखी सारखी त्याची उजळणी करा, ठीक आहे. तर हे झालं पॉलिटी आणि पंचायतराजचं टार्गेट. त्याच्यानंतर भूगोलामध्ये तुम्हाला आज संपूर्णपणे पुन्हा उजळणीसाठी ठेवलेलं आहे, ठीक आहे. संपूर्णपणे उजळणीसाठी ठेवलेलं आहे बघा. तर महाराष्ट्राच्या भूगोलाला एबी सौदी, कोळंबे किंवा दीपस्तंभमधलं कुठलं एक वापरायचं आहे. भारताच्या भूगोलाला कोळंबे दीपस्तंभमधलं कुठलं एक पुस्तक वापरा आणि माजिद हुसेनचे पुस्तक वापरा. आणि जगाच्या भूगोलाला एबी सौदींचं पुस्तक वापरायचं आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाची महाराष्ट्राचे प्राकृतिक रचनेचे 3 विभाग, सह्याद्री विभाग, महाराष्ट्र पठार विभाग, कोकण विभाग. पुन्हा एकदा उजळणी करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, तर याची पुन्हा एकदा उजळणी करून घ्या प्रॉपर पद्धतीनं. नंतर भारताची प्राकृतिक रचना, जे 5 भारताचे प्राकृतिक विभाग आहेत, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे, यांची उजळणी प्रॉपर पद्धतीने करून घ्यायची. आणि जगाच्या भूगोलामध्ये नदीचे खनन संचनामुळे तयार होणारी भूरूपे उजळणी, ठीक आहे. तर हे पुन्हा एकदा तुम्हाला इथे उजळणीसाठी विषय ठेवलेला आहे. व्यवस्थितरित्या हे सगळं समजून घेऊन व्यवस्थित नोट्स बनवा, मॅप वगैरे बघा, त्याचे सह्याद्रीच्या रांगा वगैरे असतील सगळ्या व्यवस्थित तुम्हाला माहीत असू देत, ठीक आहे. कोकण विभागामध्ये खलाटी वलाटी वगैरे ह्या कन्सेप्ट काय आहेत व्यवस्थित समजून घ्या. कोकणाचे जे प्राचीन नावं असतील सगळी तुम्हाला माहीत असू देत, ठीक आहे. तर व्यवस्थितरित्या समजून घेऊन अभ्यास करा यातला, कारण प्रश्न फिक्स असतात प्राकृतिक रचनेवरती. त्याच्यामुळे प्रश्न अजिबात हातातले सोडू नका. ज्योग्राफी पॉलिटी स्कोरिंग विषय असतात, त्याच्यामुळे त्यातले मार्क घालून आपल्याला चालत नाही. त्याच्यानंतर इतिहास, इतिहासामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे. इतिहासामध्ये आदिवासी चळवळ तुम्ही चॅप्टर क्लिअर केलं ऑलरेडी, याची संपूर्णपणे चॅप्टरची उजळणी करा. आता याच्यातले जर मुद्दे तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर याच्या आधीचे जे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे मुद्दे तुम्हाला सांगितले की कुठले मुद्दे त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला करायचे आहेत. तर त्या आधीचे चॅप्टरचे सगळे जे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ ते तुम्ही बघत चला. शेतकरी चळवळ चॅप्टर तुम्ही संपवलाय, ह्याची सुद्धा उजळणी करा. ह्यामध्ये सुद्धा मुद्दे सांगितले होते त्या चॅप्टरमध्ये कुठले महत्वाचे आहेत, ते सगळे मुद्दे एकदा वाचून घ्या. नंतर ट्रेड युनियन चळवळ, आता याच्यामध्ये बघा ज्या काही कामगार संघटना असतील त्याची एक यादी आहे. याबद्दलची माहिती तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊन त्याच्या नोट्स व्यवस्थित बनवून घ्या. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन, कामगार किसान पक्ष, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक, हिंद मजदूर सभा, इंडियन फेडरेशन ऑफ लेबर, संयुक्त ट्रेड युनियन काँग्रेस, मुंबई गिरणी कामगार युनियन, सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन आणि भारतीय मजदूर संघ, म्हणजे याची स्थापना, ते स्थापना करते कोण होते, कुठे स्थापन झाली, उद्देश काय होता, या 4 बाबी तुम्हाला या चळवळीबद्दल माहीत असणं फार गरजेचं आहे आणि त्यातल्या व्यक्ती कुठल्या होत्या, ठीक आहे. 4-5 बाबी ह्या सगळ्या व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. तर ह्या ट्रेड युनियन चळवळीमधल्या काही संघटना आहेत, तर ह्या युनियन आहेत, ह्या तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. तर हे झाले इतिहासाचं टार्गेट. आता इतिहासाला कुठले संदर्भ पुस्तक वापरायचे आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठा, आणि भारताच्या इतिहासाला समाधान महाजन, ग्रोवर, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. आता वाचताना महाराष्ट्राच्या पण इतिहासामधल्या कामगार चळवळीचं चॅप्टर बघा कुठे आहे आणि त्यातले हे मुद्दे सगळे व्यवस्थित एकत्रित कंपाईल करा. भारताच्या इतिहासामधले सुद्धा हे मुद्दे जे आहेत ते एकत्रित कंपाईल करा. म्हणजे करताना असं वेगळं वेगळं करायचं नाही, एकच करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचं टार्गेट बघा. गणितामध्ये तुम्हाला वैवारी आणि रेल्वे हे 2 चॅप्टरचं टार्गेट सांगितलेलं आहे. सप्टेंबर एंडिंग पर्यंत 2 चॅप्टर तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत, सगळ्या टाईपचे एक्झाम्पल सोडून पूर्ण व्हायला पाहिजेत. आणि बुद्धिमत्तेचं तुम्हाला देशीय आणि घड्याळ हे 2 चॅप्टरचं तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे. तर हे दोन्ही चॅप्टरमधले सगळे टाईप तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत, ठीक आहे. तर गणित आणि बुद्धिमत्तेला तुम्ही सचिन ढवळेंचं पुस्तक आणि संदीप अरगणेंचं पुस्तक, ज्या चॅप्टरची मेथड तुम्हाला ज्या चॅप्टर या पुस्तकामधून सूट होते त्या चॅप्टरला ते पुस्तक तुम्ही फॉलो करू शकता, ठीक आहे. नंतर चालू घडामोडीला जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी संपूर्णपणे इथे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. यासाठी तुम्हाला परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं करंट अफेअरचं पुस्तक आणि आपलं एमपीएससी टाइम्सचं यूट्यूब चॅनल आहे, हे तुम्ही कंटिन्युअसली फॉलो करा. म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीची सुद्धा तयारी तुमची चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल, ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे डेली स्टडी टार्गेट आहे 12 सप्टेंबरसाठीचं. तर व्यवस्थितरित्या
तुम्ही मनापासून सगळे स्टडी टार्गेट पूर्ण करा. एक 5 ते 7 तास तुम्ही सिटिंगमध्ये बसला एका ठिकाणी तर तुमचे सगळे पॉईंट्स आणि सगळे मुद्दे तुमचे होऊन जाणार आहेत. जे आधीपासून फॉलो करतात त्यांना फरक जाणवत असेल तुमच्या अभ्यासामध्ये. तुमच्या मित्रमैत्री पण नक्कीच आपलं चॅनल जे स्टडी टार्गेट असतील ते फॉर व्हिडिओज नक्की शेअर करत चला, जेणेकरून त्यांनासुद्धा एक ट्रॅक मिळावा. ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, अँड ऑल द बेस्ट.